नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण राज्यघटना पाहणार आहोत राज्यघटना अभ्यासताना मी अनेकदा पाहिले की राज्यघटना जरी संपूर्ण अभ्यासलेली असेल तरी सुद्धा परीक्षेमध्ये गेल्यानंतर ज्यावेळी प्रश्न समोर येतात आणि त्याच्यावरती विचार करायला सुरुवात होते विचाराची प्रक्रिया सुरू होत आहे त्यावेळेस अनेकदा आपलं कन्फ्युजन होतं मग या भागामध्ये आपण या राज्यघटनेची तयारी करताना प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये तयारी करणार आहोत आणि त्याच्यामधून डिस्कशन करणार आहोत जेणेकरून एक्झाम ओरिएंटेड आपली या ठिकाणी तयारी होईल राज्यघटनेचे विविध प्रश्न आणि सर्वांगीण प्रश्न आहेत म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न नाहीत तर सर्वच प्रश्न की नव्वद टक्के प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल पी एस आय एस टी एस ओ पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा असेल किंवा सरळ सेवा भरतीच्या असणाऱ्या परीक्षा ही नव्वद टक्के प्रश्न यातूनच येतील अशा प्रकारे या प्रश्नांची निर्मिती करण्यात आलेली आहे तर आज आपण याचा पहिला भाग आहे शंभर प्रश्नांचा हा भाग आहे आपण सुरुवात करतो तर पहिला प्रश्न राज्यघटनेवरचा आहे की भारताच्या संभाव्य घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात याव्यात अशी शिफारस कोणी केली होती तर अशा प्रकारची शिफारस कॅबिनेट मिशननं केली होती या कॅबिनेट मिशनलाच त्रिमंत्री योजना म्हणून ओळखल्या जातं घटना समितीची रचना निश्चित करण्याचं काम या कॅबिनेट मिशननं केलेलं होतं मे एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये कॅबिनेट मिशन, मिशन प्लॅनमध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आलेली होती अशा प्रकारे भारताच्या संभाव्य घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात याव्यात अशी शिफारस कोणी केली होती तर अशा प्रकारची शिफारस कॅबिनेट मिशननं केली होती कॅबिनेट मिशनबद्दल इतर गोष्टी लक्षात ठेवायच्यात याला स्त्रीमंत्री योजना म्हणूनही ओळखलं जातं घटना समितीची रचना निश्चित करणारी संस्था म्हणून कॅबिनेट मिशनला ओळखलं जातं आणि कॅबिनेट मिशन, मिशन प्लॅनमध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आलेली होती म्हणजे को कोणत्या प्लॅनमध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आलेली होती असं विचारलं तर कॅबिनेट मिशनच्या प्लॅनमध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आलेली होती हे लक्षामध्ये ठेवायचं याच्या स्पष्टीकरणामध्ये आणखी तीन गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या याच्यामध्ये बावीस जानेवारी एकोणीस फेब्रुवारी आणि चोवीस मार्च या तीन तारखा लक्षामध्ये ठेवायच्या बावीस जानेवारीला कॅबिनेट मिशन भारतामध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला एकोणीस फेब्रुवारीचा विचार केला तर एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे सेहेचाळीसला ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये कॅबिनेट मिशन स्थापन करण्याची घोषणा केली आणि भारत सोडण्याची योजना आखली आणि तिसरी तारीख जी आपण म्हणतो चोवीस मार्च तर या चोवीस मार्च एकोणीसशे सेहेचाळीसला कॅबिनेट मिशन दिल्लीमध्ये आलेलं होतं अशा प्रकारे हा आपला पहिला प्रश्न होता की भारताच्या संभाव्य घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात याव्यात अशी शिफारस कोणी केली होती कॅबिनेट मिशननं त्रिमंत्री योजनेनं केली होती ही शिफारस हे लक्षामध्ये ठेवायचं यानंतर दुसरा प्रश्न आहे कॅबिनेट मिशनमध्ये सदस्य कोणकोणते होत आहे याच्यामध्ये लॉर्ड पेथिक लॉरेन्स भारताचे सचिव त्यानंतर सर स्टॅफर्ड क्रिप्स बोर्ड ऑफ ट्रेडचे अध्यक्ष आणि ए व्ही अलेक्झांडर नौसेना प्रमुख यांचा समावेश या कॅबिनेट मिशनमध्ये होता हे लक्षामध्ये ठेवायचं तिसरा प्रश्न कॅबिनेट मिशनने कोणते प्रस्ताव भारतासमोर ठेवले होते आता या ठिकाणी कशाविषयी ठेवले होते ही हे माहिती असणं गरजेचं आहे घटनेच्या निर्मितीबाबत हे प्रस्ताव होते आहे म्हणजे घटनेची निर्मिती जर करायची असेल तर चर्चा करावी लागणार मग चर्चा कोणाशी करायची ब्रिटिश भारतामधील जे काही नेते आहेत त्या नेत्यांशी आणि संस्थानांचे जे प्रतिनिधी आहेत हे संस्थानांचे प्रतिनिधी राजांमार्फत संस्थानांमार्फत निवडले जाणार होत या दोन्हींशी करार करण्याचा प्रस्ताव या कॅबिनेट मिशनने ठेवलेला होता याशिवाय भारतामध्ये घटनात्मक संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवलेला होता अशा प्रकारे कॅबिनेट मिशननं भारतासमोर हे प्रस्ताव ठेवलेले यान हो होते यानंतरचा प्रश्न आहे कॅबिनेट मिशनचा उद्देश काय होता कॅबिनेट मिशनचा सरळ सरळ उद्देश असा होता की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अखिल भारतीय मुस्लिम लीग यांच्यामध्ये जी राजकीय कोंडी निर्माण झालेली आहे ती कोंडी दूर करणं आणि जातीय विवाद रोखणं पाकिस्तान वेगळं हवं होतं यासाठी देशामध्ये मोठ्या प्रमाणात दंगली चालू होत्या आणि यामुळं ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधले काही राष्ट्रवादी जे नेते होते ते राष्ट्रवादी नेते पाकिस्तान द्यायला तयार नव्हते आणि मोहम्मद अली जीनांना मुस्लिम लीगला पाकिस्तान हवं होतं प्रकारे देशामध्ये मोठ्या प्रमाणात दंगली होत होत्या यामुळं आणि हाच उद्देश ठेवून म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अखिल भारतीय मुस्लिम लीग यांच्यातील राजकीय कोंडी दूर करणं आणि जातीय विवाद रोखणं यासाठी कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं होतं कॅबिनेट मिशनचा तो उद्देश होता यानंतरचा प्रश्न आहे संविधान सभा म्हणजे काय संविधान सभा म्हणजे आपल्या देशासाठी घटनेची निर्मिती करायची होती आणि घटनेवरती चर्चा करून ती स्वीकृत करता यावी या, या उद्देशानं लोकांनी निवडून दिलेली जी संस्था आहे त्या संस्थेला संविधान सभा असं म्हटलं जातं अशा प्रकारे संविधान सभा म्हणजे काय त्यानंतर सर्वप्रथम संविधान सभेची मागणी कोणी केली होती सर्वात प्रथम संविधान सभेची मागणी आता या ठिकाणी संविधान सभेची मागणी म्हणजे कशी केली होती ते सांगतो संविधान सभेसारखी एखादी सभा भारतामध्ये असावी अशा प्रकारची मागणी केली होती महात्मा गांधींनी एकोणीसशे बावीसमध्ये महात्मा गांधींनी सर्वात प्रथम संविधान सभेसारखी सभा भारतामध्ये असावी अशा प्रकारची मागणी केलेली होती यानंतरचा प्रश्न आहे एकोणीसशे चौतीसमध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली आता या ठिकाणी या अगोदर संविधान सभेची मागणी या ठिकाणी आपण काय म्हणतोय संविधान सभेची कल्पना या दोन्हीतला फरक लक्षात घ्यायचा एकोणीसशे चौतीसमध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडणारे कोण होते तर मानवेंद्रनाथ रॉय होता आणि मानवेंद्रनाथ रॉय हे भारतामधील साम्यवादी चळवळीचे नेते होते अशा प्रकारे या ठिकाणी आपण उल्लेख केल्याप्रमाणे एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये महात्मा गांधींनी सर्वप्रथम संविधान सभेसारखी सभा भारतामध्ये असावी अशी मागणी केली होती ते एकोणीसशे चौतीसमध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडणारे मानवेंद्रनाथ रॉय हे होते हे लक्षामध्ये ठेवायचं आहे सा। साम्यवादी नेते होते हे लक्षामध्ये ठेवायचं यानंतरचा आपला प्रश्न आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं प्रथम संविधान सभेची औपचारिक मागणी केव्हा केली होती आता हा वेगळा प्रश्न या अगोदर सर्वप्रथम संविधान सभेची कल्पना मांडणारे मानवेंद्रनाथ रॉय त्याच्याही अगोदर एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये महात्मा गांधीजींनी अशा संविधान सभेसारखी सभा भारतामध्ये या अशी मागणी केली होती आता प्रश्न असा आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं प्रथम संविधान सभेची औपचारिक मागणी केव्हा केली होती डिसेंबर एकोणीसशे चौतीसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं प्रथम संविधान सभेची औपचारिक मागणी केलेली होती आता या ठिकाणी आपण काय म्हटलं एकोणीसशे चौतीस तर एकोणीसशे चौतीसचा जो विचार केला तर एकोणीसशे चौतीसमध्ये पाटणा या ठिकाणी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक भरली होती हा कालावधी होता पाच ते सात डिसेंबर एकोणीसशे चौतीस आणि या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये म्हणजे पाटणा या ठिकाणी भरलेल्या या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये काँग्रेसनं ब्रिटिश संयुक्त संसदीय समितीचा अहवाल फेटाळून लावला आणि संविधान सभेची मागणी केलेली होती म्हणजे या ठिकाणी दोन महत्त्वाच्या घटना या पाटणाच्या सभेमध्ये झालेल्या होत्या त्या दोन महत्त्वाच्या घटना कोणत्या होत्या पाटणा या ठिकाणी भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये काँग्रेसनं ब्रिटिश संयुक्त संसदीय समितीचा अहवाल फेटाळून लावला ही पहिली घटना आणि दुसरी घटना म्हणजे संविधान सभेची मागणी केली या ठिकाणी आपल्याला प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं पहिल्यांदा संविधान सभेची स्थापना कोणत्या ठिकाणी भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये केली होती तर पाटणा या ठिकाणी भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं सर्वात प्रथम संविधान सभेची मागणी केली होती दोन प्रश्न निर्माण होतात केव्हा केली होती डिसेंबर एकोणीसशे चौतीसमध्ये आणि कोणत्या काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये केली होती तर पाटणा या ठिकाणी केलेली होती हे लक्षात ठेवायचं यानंतरचा प्रश्न आहे एकोणीसशे अडतीसमध्ये स्वतंत्र भारताची घटना संविधान सभेमध्ये तयार करण्यात यावी अशी मागणी कोणी केली होती आता पहा त्यातलाच वेगळ्या प्रकारचा प्रश्न एकोणीसशे अडुतीस मध्ये स्वतंत्र भारताची घटना संविधान सभेद्वारे निर्माण करण्यात यावी आता घटना निर्माण करण्यात यावी असा प्रश्न विचारला अशी मागणी केली होती ती मागणी केली होती पंडित जवाहरलाल नेहरूंनी आता चार प्रश्न आपल्याला या ठिकाणी संविधान सभेबद्दल लक्षात ठेवायचे सर्वात प्रथम मागणी करणारे अशा प्रकारची संविधान सभा भारतात असावी महात्मा गांधी होत सर्वात प्रथम कल्पना मांडणारे मानवेंद्रनाथ रॉय काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पाटणा या ठिकाणी भरलेल्या बैठकीमध्ये संविधान सभेची मागणी करणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्यानंतर आता संविधान सभेद्वारा घटनेची निर्मिती करण्यात यावी भारताची घटना तयार करण्यात यावी अशी मागणी करणारे पंडित जवाहरलाल नेहरू होते हे लक्षामध्ये ठेवायचं यानंतर ब्रिटिश सरकारनं कोणत्या ऑफरद्वारे पहिल्यांदाच भारताची घटना भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व मान्य केलेलं होतं आता या ठिकाणी ऑफरद्वारे असं मी म्हणतो आहे प्रश्न एकदा पुन्हा उल्लेख करतो ब्रिटिश सरकारनं कोणत्या ऑफरद्वारे पहिल्यांदाच भारताची घटना भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य केलेलं होतं तर एकोणीसशे चाळीसच्या लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारनं पहिल्यांदाच भारताची घटना भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य केलेलं होतं अशा प्रकारे हा प्रश्न होता एकोणीशे चाळीसच्या लॉर्ड लिन लिद्गो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे भारताची घटना भारतीयांनी तयार करावी हे तत्व ब्रिटिश सरकारनं प्रथमच मान्य केलेलं होतं यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या तरतुदीमध्ये भारताची घटना पूर्णपणे भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व स्वीकारण्यात आलं आता या ठिकाणी मागणी पण म्हटलं होतं याच्यामध्ये प्रश्न आहे की कोणत्या तरतुदीमध्ये भारताची घटना पूर्णपणे भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व स्वीकारण्यात आलेलं होतं याचं उत्तर आहे एकोणीसशे बेचाळीसच्या स्टॅफार्ड क्रिप्स तरतुदीद्वारे या स्टॅफार्ड क्रिप्स तरतुदीद्वारे भारताची घटना पूर्णपणे भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व स्वीकारलं गेलेलं होतं यानंतरचा प्रश्न आहे की घटना समितीमध्ये संविधान सभेचे एकूण किती सदस्य होते महत्वाचा प्रश्न आहे याचं एक्सप्लेनेशन पण आहे पण प्रश्न व्यवस्थित समजावून घ्यायचा आहे घटना समितीमध्ये संविधान सभेचे एकूण किती सदस्य होते तीनशे एकोणनव्वद सदस्य होते आता तीनशे एकोणनव्वद सदस्यांची विभागणी करण्यात आलेली आहे पेन आतामध्ये घ्या पहिल्यांदा प्रश्न आपण म्हटलं होतं की घटना समितीमध्ये संविधान सभेचे एकूण किती सदस्य होते तीनशे एकोणनव्वद सदस्य होत यापैकी दोनशे शहाण्णव सदस्य ब्रिटिश भारतासाठी होत आहे आता दोनशे शहाण्णव सदस्यांची सुद्धा विभागणी करण्यात आलेली होती कशी विभागणी करण्यात आलेली होती तर दोनशे शहाण्णवपैकी ब्याण्णव सदस्य अकरा प्रांतांसाठी होत आहे पहा विभागणी कशी केली आहे दोनशे शहाण्णवपैकी दोनशे ब्याण्णव सदस्य हे अकरा प्रांतासाठी होत आहे जर दोनशे शहाण्णवमधून दोनशे ब्याण्णव गेले तर उरलेले चार मग चार सदस्य कोणासाठी होत आहे तर उरलेले चार सदस्य चीफ कमिशनर यांच्या दिल्ली अजमेर आणि मारवाड कुर्ग आणि बलुचिस्तान या प्रांतासाठी प्रत्येकी एका सदस्याची रचना करण्यात आलेली होती म्हणजे या चार सदस्यांची रचना अशा प्रकारे करण्यात आलेली होती पहा प्रश्न होता घटना समितीमध्ये संविधान सभेचे एकूण किती सदस्य होते एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्य होते आहे या तीनशे एकोणनव्वद सदस्यापैकी दोनशे शहाण्णव सदस्य ब्रिटिश भारतासाठी होते आहे दोनशे शहाण्णवची विभागाने दोनशे शहाण्णवपैकी दोनशे ब्याण्णव सदस्य अकरा प्रांतासाठी होत आहे आणि उरलेले चार सदस्य चीफ कमिशनरांच्या प्रांतांसाठी होत आहे या चीफ कमिशनरांच्या चार प्रांतांसाठी प्रत्येकी एका सदस्याची रचना करण्यात आलेली होती मग हे चीफ कमिशनरांचे चार प्रांत कोणते होते हे पण विचारतील तर या ठिकाणी दिल्ली अजमेर मारवाड कुर्ग आणि बलुचिस्तान या चार प्रांतांसाठी प्रत्येकी एका सदस्यांची रचना करण्यात आलेली होती अशा प्रकारे दोनशे शहाण्णव सदस्य तीनशे एकोणनव्वद आता राहिले त्र्याण्णव तर त्र्याण्णव जे सदस्य उरलेले होते ते त्र्याण्णव सदस्य संस्थानिकांसाठी होते लक्षात येत आहे तीनशे एकोणनव्वद सदस्यांची रचना कशी करण्यात आलेली होती घटना समितीमध्ये संविधान सभेचे एकूण सदस्य होते तीनशे एकोणनव्वद तीनशे एकोणनव्वदची तीन ची विभागणी दोनशे शहाण्णव आणि त्र्याण्णव असे केलेली होती दोनशे शहाण्णव प्रांतांसाठी होते आणि त्र्याण्णव सदस्य संस्थानिकांसाठी होते दोनशे शहाण्णवमध्ये मध्ये अकरा प्रांतांसाठी दोनशे ब्याण्णव सदस्य आणि चीफ कमिशनरांच्या चार प्रांतांसाठी प्रत्येकी एक सदस्य म्हणजे चार आणि त्र्याण्णव सदस्य संस्थानिकांसाठी होते अशा प्रकारे घटना समितीमध्ये संविधान सभेचे एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्य होते यानंतरचा प्रश्न आहे एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये ब्रिटिश भारतामधील किती जागांसाठी संविधान समितीच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या आता या ठिकाणी पहा किती जागांसाठी तर एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये ब्रिटिश भारतामधील दोनशे शहाण्णव जागांसाठी संविधान समितीच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या आता या ठिकाणी आपण वर उल्लेख काय केलेला होता तीनशे एकोणनव्वद सदस्य मग प्रश्न समोर आहे साहजिकच की एकोणीसशे शेहेचाळीस ब्रिटिश भारतामधील किती जागांसाठी संविधान समितीच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या तर दोनशे शहाण्णव जागांसाठी म्हणजे त्र्याण्णव जागांसाठी घेण्यात आलेल्या नव्हत्या आता या दोनशे शहाण्णव जागांच्या आधी विभागाने प्रश्न समजला का प्रश्न लक्षात घ्या म्हणजे स्पष्टीकरण सहजपणे लक्षामध्ये येईल प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करतो एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये ब्रिटिश भारतामधील किती जागांसाठी संविधान समितीच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या दोनशे शहाण्णव जागांसाठी संविधान समितीच्या निवडणुका घेण्यात आलेल्या होत्या लक्षात येत आहे आता दोनशे शहाण्णव जागांची विभागणी बाहूया कोणी किती जागा जिंकल्या निवडणुका घेतल्या या दोनशे शहाण्णव जागांवर आणि या दोनशे शहाण्णव जागांपैकी काँग्रेस पक्षानं सर्वात जास्त म्हणजे दोनशे आठ जागा जिंकल्या मुस्लिम लीग पक्षानं त्र्याहत्तर जागा जिंकलेल्या होत्या आणि आपक्षांनी पंधरा जागा जिंकलेल्या होत्या प्रकारे दोनशे शहाण्णव जागांची विभागणी करण्यात आलेली होती पुन्हा एकदा सांगतो कशी विभागणी करण्यात आलेली होती काँग्रेस पक्षानं दोनशे आठ जागा जिंकल्या मुस्लिम लीग पक्षानं त्र्याहत्तर जागा जिंकल्या आणि अपक्षांनी पंधरा जागा जिंकल्या अशा प्रकारे दोनशे शहाण्णव जागांची विभागणी झालेली होती आता या ठिकाणी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये दोनशे शहाण्णव जागांसाठी संविधान समितीच्या निवडणुका अशा प्रकारे घेण्यात आलेल्या होत्या हे लक्षामध्ये ठेवायचं आहे आता या निवडणुका कशा घेण्यात आल्या कोणत्या तत्वावर आधारित घेण्यात आल्या हे जर विचारलं तर या सदस्यांच्या निवडणुका अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीच्या आधारे घेतल्या होत्या राष्ट्रपतींच्या प्रकरणात ही पद्धत आपण शिकणार आहोत पण या ठिकाणी आपण उल्लेख केल्याप्रमाणे हा प्रश्न एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये ब्रिटिश भारतामधील किती जागांसाठी संविधान समितीच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या तर दोनशे शहाण्णव जागांसाठी घेण्यात आलेल्या होत्या आणि त्याची विभागणी कशी कशी झाली होती ते लक्षामध्ये ठेवायचं यानंतरचा प्रश्न आहे संविधान समितीच्या सदस्यांची निवड कोणत्या कायद्यानुसार प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांकडून होणार होती आता या ठिकाणी प्रश्न अगोदर समजावून घ्या संविधान समितीच्या सदस्यांची निवड वेगवेगळ्या समित्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या होत्या तर या संविधान समितीच्या सदस्यांची निवड कोणत्या कायद्यानुसार प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांकडून होणार होत्या याच्यातच दोन प्रश्न आणि उत्तरं लपलेली आहेत कुठल्या आहेत संविधान समितीच्या सदस्यांची निवड कोणत्या कायद्यानुसार आणि कोणाकडून होणार होत्या आता संविधान समितीच्या सदस्यांची निवड एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार होणार होती आणि प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांकडून होणार होती दोन प्रश्न आहेत एका प्रश्नाचं उत्तर ह्या प्रश्नामध्येच लपलेला आहे प्रश्न होता संविधान समितीच्या सदस्यांची निवड कोणत्या कायद्यानुसार प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांकडून होणार होती तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांकडून अशा प्रकारचे सदस्य निवडले जातील अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली होती आता या ठिकाणी आणखी एक महत्वाचा प्रश्न हे जे सदस्य निवडण्यात येणार होते तर या सदस्यांमागे किती लोकसंख्येमागे एक सदस्य निवडण्यात येणार होता हे विचारतील विधानामध्ये प्रश्नामध्ये तर दहा लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असेल अशा प्रकारची तरतूद होती आणि या ठिकाणी आपण जे उल्लेख केला की संविधान समितीचे सदस्य या सदस्यपदी देशामधील सर्व प्रकारच्या समुदायांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून तीन प्रमुख गटांमध्ये त्याची विभागणी केली जावी अशा प्रकारची तरतूद होती तर तीन प्रमुख गट कोणते होत आहे तर पहिली गोष्ट असे तीन प्रमुख गटांमध्ये का विभागणी करण्यात आली होती हे लक्षामध्ये ठेवायचं आहे सर्व समुदायांना प्रतिनिधित्व प्राप्त व्हावं यासाठी जागांचं विभाजन तीन गटांमध्ये करण्यात आलेलं होतं तीन प्रमुख गटांमध्ये करण्यात आलेलं होतं तर तीन प्रमुख गट कोणते होते याच्यामध्ये शीख मुस्लिम आणि साधारण अशा तीन प्रमुख गटांमध्ये विभागणीची तरतूद करण्यात आलेली होती आता प्रश्न पुन्हा एकदा घेऊ आणि त्याचं एक्सप्लेनेशन सरळ घेऊयात हो आता संविधान समितीच्या सदस्यांची निवड कोणत्या कायद्यानुसार होणार होती उत्तर काय एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार संविधान समितीच्या सदस्यांची निवड कोणामार्फत होणार होती कायदे मंडळाच्या सदस्यांमार्फत किंवा सदस्यांकडून होणार होती त्यानंतर किती लोकसंख्येमागे एक सदस्य असेल अशा प्रकारची तरतूद होती दहा लाख लोकसंख्येमागे अशा प्रकारची दहा लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असेल अशा प्रकारची तरतूद होती आणि या घटना समितीच्या सदस्यपदी सर्व समुदायांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून जागांचं विभाजन किती प्रमुख गटांमध्ये करण्यात आलं होतं हे पण लक्षात ठेवायचं आहे या घटना समितीच्या सदस्यपदी सर्व समुदायांना प्रतिनिधित्व प्राप्त व्हावं यासाठी जागांचं विभाजन सिख मुस्लिम आणि साधारण अशा तीन प्रमुख गटांमध्ये केलं जाईल अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली होती यानंतरचा प्रश्न आहे संविधान सभेमध्ये संस्थानिकांच्या त्र्याण्णव जागा का भरण्यात आल्या नव्हत्या आपण काय उल्लेख केलेला होता याच्यापूर्वी आपण उल्लेख करताना किती जागांसाठी निवडणुका झाल्या असं म्हटलेलं होतं एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्य होत्या पण निवडणुका किती जागांपैकी झालेल्या होत्या तर या ठिकाणी दोनशे शहाण्णव जागांसाठी ब्रिटिश भारतामधील दोनशे शहाण्णव जागांसाठी संविधान समितीच्या निवडणुका घेण्यात आलेल्या होत्या मग जे त्र्याण्णव सदस्य होते त्या त्र्याण्णव सदस्यांची जागा का भरण्यात आलेल्या नव्हत्या याविषयी हा प्रश्न आहे तर संविधान सभेमध्ये संस्थानिकांच्या त्र्याण्णव जागा का भरण्यात आल्या नव्हत्या त्याचं उत्तर आहे की संस्थानिकांनी संविधान सभेमध्ये म्हणजे घटना समितीमध्ये सामील व्हायचं नाही असं ठरवलं होतं आणि यामुळं संस्थानिकांच्या त्र्याण्णव जागा भरण्यात आल्या नव्हत्या आणि दोनशे शहाण्णव जागांसाठीच निवडणुका घेण्यात आल्या लक्षात येतं तशाप्रकारे ता? संविधान सभेमध्ये संस्थानिकांच्या त्र्याण्णव जागा यामुळं भरण्यात आलेल्या नव्हत्या की संस्थानिकांनी संविधान सभेमध्ये घटना समितीमध्ये सामील व्हायचं नाही असं ठरवलं होतं कारण त्यांना स्वतःची राज्य वेगळी पाहिजे होती तर यासाठी त्यांनी सामील व्हायचं नाही असं ठरवलं होतं म्हणून त्यांच्या त्र्याण्णव जागा भरण्यात आल्या नव्हत्या यानंतरचा प्रश्न आहे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा केव्हा करण्यात आला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये करण्यात आला आता कसा करण्यात आला याच्यावरती चर्चा करूयात आपला प्रश्न होता भारतीय स्वातंत्र्याचा कायदा केव्हा संमत करण्यात आला तर अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये संमत करण्यात आला भारतीय स्वातंत्र्याचं जे बिल होतं ते बिल इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये मांडण्यात आलेला होता आणि ॲटली सरकारनं म्हणजे क्लेमेंट ॲटली त्यावेळेचे मजूर पक्षाचे पंतप्रधान होत या सरकारनं अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये या कायद्याला मान्यता दिली भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याला मान्यता दिली आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं तशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये संमत करण्यात आलेला होता कोणत्या कायद्यानं संविधान समितीची सदस्य संख्या कमी करून ती दोनशे नव्याण्णव करण्यात आली कोणत्या कायद्यानं संविधान समितीची सदस्य संख्या कमी करून ती दोनशे नव्याण्णव करण्यात आली तर या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये झालेला होता या कायद्यानुसार संविधान समितीची सदस्य संख्या दोनशे नव्याण्णव करण्यात आलेली होती आता याचं स्पष्टीकरण आपण पाहूया हे जे दोनशे नव्याण्णव सदस्य होते त्याची विभागणी होती दोनशे नव्याण्णव सदस्यांपैकी दोनशे एकोणतीस सदस्य प्रांताचे होते सत्तर सदस्य संस्थानिकांचे प्रतिनिधी होत हे लक्षामध्ये ठेवायचे म्हणजे दोनशे नव्याण्णव सदस्यांची विभागणी कशी करण्यात आलेली होती या ठिकाणी पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली की भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाला भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानं संविधान समितीची सदस्य संख्या दोनशे नव्याण्णव करण्याचं ठरवण्यात आलेलं होतं या दोनशे नव्याण्णव सदस्यांची विभागणी या ठिकाणी क कोणत्या दोन भाग गटांमध्ये करण्यात आलेली होती तर प्रांत आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी या दोनशे नव्याण्णव सदस्यापैकी दोनशे एकोणतीस सदस्य प्रांताचे होत आहे सत्तर सदस्य संस्थानिकांचे प्रतिनिधी होत आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची पहिल्यांदा आपण लक्षात काय ठेवलं दोनशे नव्याण्णवपैकी दोनशे एकोणतीस सदस्य प्रांताचे होते आणि सत्तर सदस्य संस्थानिकांचे होते आता आपल्याला या ठिकाणी यामधून काही प्रश्न निर्माण होतोय का ते पाहायचे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की या सत्तर सदस्य जे संस्थानिकांचे प्रतिनिधी होते या सत्तर सदस्यांमध्ये सर्वात जास्त प्रतिनिधी कोणत्या संस्थानामधून आले होते या सत्तर सदस्यांमध्ये या सत्तर संस्थानिकांच्या प्रतिनिधींमध्ये सर्वात जास्त सात प्रतिनिधी म्हैसूर संस्थानाकडून आलेले होते म्हैसूर संस्थानामधून आलेले होते आणि प्रांतामधील जे सदस्य होते त्या प्रांतामधील सदस्यापैकी सर्वात जास्त प्रतिनिधी कोणत्या प्रांताचे होते म्हणजे आपण जे म्हटलं दोनशे नव्याण्णवपैकी दोनशे एकोणतीस सदस्य प्रांतांचे प्रतिनिधी होत आहे तर या दोनशे एकोणतीस प्रांतांच्या प्रतिनिधीपैकी सर्वात जास्त प्रतिनिधी कोणत्या प्रांतामधून निवडून आलेल्या होत्या थी। तर या ठिकाणी लक्षात ठेवायचंय सर्वाधिक प्रतिनिधी संयुक्त प्रांताचे होते ते पंचावन्न होत आहे संस्थानामधले सर्वाधिक प्रतिनिधी म्हैसूरचे सात प्रतिनिधी आणि प्रांतांच्या दोनशे एकोणतीस पैकी सर्वात जास्त प्रतिनिधी थी, या ठिकाणी संयुक्त प्रांताचे होते ते पंचावन्न होत आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न होता हे लक्षामध्ये ठेवायचा त्याचं स्पष्टीकरण आपण म्हटलं की कोणत्या कायद्यानं संविधान समितीची सदस्य संख्या कमी करून ती दोनशे नव्याण्णव करण्यात आली तर या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा या कायद्यानुसार संविधान समितीची सदस्य संख्या दोनशे नव्याण्णव करण्यात आलेली होती यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामधील ज्या तरतुदी आहेत किंवा कायद्याच्या महत्त्वाबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जाईल काय होतं भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याचं महत्त्व अगदी सोप्या भाषेत आपण समजावून घेऊया भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानं भारताची फाळणी करण्यात आली भारत आणि पाकिस्तान दोन नवीन राष्ट्रांची निर्मिती झाली दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळालं आणि या ठिकाणी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर म्हणजे या दोन्ही देशांना स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर ब्रिटिश सरकारची या दोन्ही राष्ट्रांसंबंधी काहीही जबाबदारी उरणार नव्हती दोन्हीही राष्ट्र सार्वभौम झालेली होती कोणताही अधिकार ब्रिटिश सरकारचा या दोन्ही राष्ट्रावरती चालणार नव्हता आणि स्वतंत्र भारताची घटना जोपर्यंत तयार होणार नव्हती किंवा तयार होणार होती तोपर्यंत एकोणीसशे पस्तीसच्या जो कायदा होता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट या कायद्याची अंमलबजावणी केली जावी अशा प्रकारचा निर्णय या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानं घेण्यात आलेला होता भारताच्या घटना निर्मितीचं चा काम चालू होतं आणि नि घटना निर्मितीचं काम पूर्ण होईपर्यंत कोणता तरी कायदा आवश्यक होता तर एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा होता ब्रिटिश कालावधीमध्ये करण्यात आलेला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट या कायद्यानुसार तोपर्यंत भारताची चा घटना चालू राहील अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली होती आपण उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानं ब्रिटिश सत्ता भारतामधून पूर्णपणे नष्ट झाली हे लक्षामध्ये ठेवायचं आहे आणि भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रांची निर्मिती झाली प्रकारे भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याचं हे महत्त्व होतं यानंतरचा प्रश्न आहे भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये कोणत्या गोष्टींचा तपशील देण्यात आलेला होता भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये सैन्य वरिष्ठ सनदी नौकर फाळणीची यंत्रणा कशी असेल गव्हर्नर जनरलचे अधिकार ब्रिटिश सैन्याची इंग्लंडला केली जाणारी रवानगी अशा प्रकारे या विषयासंबंधीचा तपशील या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये देण्यात आलेला होता म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा केव्हा झाला हे आपण पाहिलं अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारतीय स्वातंत्र्य कायद्याचं महत्त्व काय होतं हे पाहिलं त्यानंतर आता आपण प्रश्न पाहिला की भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये कोणत्या गोष्टींचा तपशील देण्यात आलेला आहे याच्यामध्ये सैन्य वरिष्ठ सनदी नौकर फायणीची यंत्रणा गव्हर्नर जनरलचे अधिकार ब्रिटिश सैन्याची इंग्लंडला केली जाणारी रवानगी या विषयासंबंधीचा तपशील या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेला होता यानंतरचा प्रश्न आहे भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी होत्या आता भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये आपण सुरुवातीलाच म्हटलं भारत आणि पाकिस्तान या दोन सार्वभौम राष्ट्रांची निर्मिती झाली दोन्ही राष्ट्रांवर इंग्लंडचं आता कोणत्याही प्रकारे ब्रिटिश साम्राज्याचं कोणत्याही प्रकारे नियंत्रण उरणार नव्हतं याशिवाय जोपर्यंत नवीन घटना तयार होत आहे तोपर्यंत एकोणीसशे पस्तीसचा जो भारत सरकारचा कायदा होता त्या कायद्यानुसार घटनेचा अंमल चालू असणार होता त्यानंतर ब्रिटिश बादशहाकडं जे सार्वभौम सत्तेचे अधिकार होते भारतावरचे तर ते हिंदी संस्थानांकडे देण्यात आले याशिवाय आणखी एक गोष्ट महत्त्वाची होती की भारताचा सम्राट हा ब्रिटिश राजाचा जो किताब होता तो किताब रद्द करण्यात आलेला होता याशिवाय भारत मंत्र्यांचं अधिकारपद जे देण्यात आलेलं होतं ते भारतमंत्र्यांचं अधिकारपद रद्द करण्यात आलेलं होतं आणि त्याचं काम आता राष्ट्रकुल खात्याच्या सेक्रेटरीकडे सोपवलं गेलेलं होतं तर अशा प्रकारे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामधील तरतुदी कोणत्या होत्या या महत्त्वाच्या तरतुदी होत्या याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो यानंतरचा प्रश्न आहे घटना समितीचे सर्वात जास्त सदस्य कोणत्या प्रांतामधून निवडून आले होते आता या ठिकाणी आपण उल्लेख केल्याप्रमाणे संयुक्त प्रांतामधून घटना समितीचे सर्वात जास्त सदस्य निवडून आले होते आणि ते पंचावन्न होते हे लक्षामध्ये ठेवायचं आहे आणि आपण उल्लेख केल्याप्रमाणे की के ज्याप्रमाणे या संयुक्त प्रांतामधून सर्वात जास्त पंचावन्न सदस्य निवडून आलेले होते तर संस्थानामधून सर्वात जास्त सदस्य या ठिकाणी कोणत्या संस्थानामधून निवडून आलेले होते म्हैसूर संस्थानाकडून निवडून आलेले होते आणि ते सात होते हे पण लक्षात ठेवायचं आहे यानंतरचा प्रश्न आहे घटना समितीमध्ये अँग्लो इंडियन सदस्य म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती याचं उत्तर आहे घटना समितीमध्ये अँग्लो इंडियन सदस्य म्हणून फ्रँक अँथनी यांची नेमणूक करण्यात आलेली होती यानंतरचा प्रश्न आहे घटना समितीमध्ये पारशी सदस्य म्हणून कोणत्या सदस्यांची नेमणूक करण्यात आलेली होती घटना समितीमध्ये पारशी सदस्य म्हणून एच पी मोदी यांची नेमणूक करण्यात आलेली होती प्रकारे हे दोघेजण लक्षात ठेवायचं अँग्लो इंडियन सदस्य म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती फ्रँक अँथनी यांची आणि पारशी सदस्य म्हणून घटना समितीमध्ये कोणाची निवडणूक करण्यात आलेली होती ते एच पी मोदी यांची निवड करण्यात आलेली होती यानंतरचा प्रश्न आहे संविधान सभेची एकूण किती अधिवेशनं पार पडलेली होती आता संविधान सभेच्या अधिवेशनांविषयी प्रश्न आहे सभेची एकूण किती अधिवेशनं पार पडली होती तर संविधानसभेची एकूण अकरा अधिवेशनं पार पडलेली होती यातलं पहिलं अधिवेशन जे पार पडलेलं होतं ते नऊ डिसेंबर ते तेवीस डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस या कालावधीमध्ये पहिलं अधिवेशन पार पडलं आणि शेवटचं म्हणजे अकरावं अधिवेशन जे पार पडलं ते चौदा ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या कालावधीमध्ये संविधान सभेचं अकरावं म्हणजे शेवटचं अधिवेशन पार पडलं एकूण अधिवेशनं पार पडली अकरा मग त्यात पहिलं अधिवेशन केव्हा पार पडलं आणि शेवटचं अधिवेशन केव्हा पार पडलं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे नऊ डिसेंबर ते तेवीस डिसेंबर हा कालावधी होता एकोणीसशे सेहेचाळीसचा आहे की या कालावधीमध्ये पहिलं अधिवेशन पार पडलं आणि दुसरं अधिवेशन चौदा ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या कालावधीमध्ये पार पडला यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या कालावधीमध्ये संविधान सभेनं तात्पुरती संसद म्हणून काम पार पडलं होतं आता या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे खोचक प्रश्न आहे तर लक्षात ठेवायचं आहे कोणत्या कालावधीमध्ये संविधान सभेनं तात्पुरती संसद म्हणून काम केलेलं होतं काम पार पाडलं होतं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते मार्च एकोणीसशे बावन्न हा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये संविधान सभेनं तात्पुरती संसद म्हणून काम पार पडलेला होता आता या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्या लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला जर असा प्रश्न विचारला आहे कोणत्या कालावधीत सं संविधान सभेनं संसद म्हणून काम पार पडलेलं होतं तात्पुरती संसद म्हणून काम पार पाडलेलं होतं पण प्रश्न असाही विचारतील आपल्याला कोणत्या कालावधीनंतर किंवा के केव्हापासून या संविधान सभेनं तात्पुरती संसद म्हणून काम करणं बंद केलं किंवा त्याचं काम करणं संपुष्टात आलेलं होतं त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्नपासून पासून संसदेनं तात्पुरती संसदेचं कामकाज बंद केलेलं होतं किंवा हे कामकाज संपुष्टात आलेलं होतं सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्नपासून पासून या ठिकाणी दोन प्रश्न आपण पाहिले एकाच प्रश्नामध्ये कोणत्या कालावधीत संविधान सभेनं तात्पुरती संसद म्हणून काम पार पाडलं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते मार्च एकोणीसशे बावन्नपर्यंत आणि सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्नपासून संसदेनं तात्पुरती संसद म्हणून जी काम करत होती ती काम बंद केलं ते काम संपुष्टामध्ये आलं यानंतरचा प्रश्न आहे संविधान सभेचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरामध्ये झालेलं होतं संविधान सभेचं पहिलं अधिवेशन दिल्ली या शहरामध्ये झालेलं होतं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे यानंतर सभेच्या प्रमुख समित्या किती होत्या हा महत्त्वाचा प्रश्न आहे संविधान सभेच्या प्रमुख समित्या आठ होत्या या आठ समित्या कोणत्या हे आपण पाहणार आहोत पण हे दोन प्रश्न जे पाहिलं आपण ते लक्षात ठेवायचं आहे सभेचं पहिले अधिवेशन कोणत्या शहरामध्ये झालेलं होतं तर दिल्ली या शहरामध्ये झालेला होता आणि संविधान सभेच्या प्रमुख समित्या किती होत्या तर आठ समित्या होत्या त्या प्रमुख समित्या कोणत्या हे आपण पाहूयात याच्यामध्ये मसुदा समिती एक होती संघराज्य अधिकार समिती संघराज्य घटना समिती प्रांतिक घटना समिती मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक विषयी सल्लागार समिती कार्यपद्धती नियम समिती याशिवाय राज्यांशी चर्चेसाठी अथवा संस्थानांसाठी नेमण्यात आलेली समिती आणि सुकाणू समिती अशा प्रकारे प्रमुख आठ समित्या आपण म्हणतो संविधान सभेच्या याचे अध्यक्षही नेमण्यात आलेले होते त्या अध्यक्ष आपल्याला जोड्याच्या स्वरूपामध्ये विचारतात म्हणून आपण हे अध्यक्ष पाहूयात मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तीन समित्या अशा होत्या की त्या तीन समित्यांचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते त्या तीन समित्या कोणत्या होत्या संघराज्य अधिकार समिती संघराज्य घटना समिती आणि तिसरी समिती जी होती ती राज्यांशी चर्चेसाठी किंवा संस्थानांशी चर्चेसाठी नेमलेली समिती या तीन समित्यांचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते मसुदा समिती आपल्या लक्षात राहते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते तीन समित्या लक्षात ठेवायच्या ज्या तीनही समित्यांचे एकच अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू कोणत्या तीन तर संघराज्य अधिकार समिती संघराज्य घटना समिती त्यानंतर मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक विषयक त्यानंतर राज्यांशी चर्चेसाठी अथवा संस्थानांशी चर्चेसाठी नेमलेली समिती या तीन समित्यांचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते त्यानंतर दोन समित्यांचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते त्या दोन समित्या कोणत्या तर प्रांतिक घटना समिती आणि मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती या दोन समित्यांचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल हे होत आहे तशा प्रकारे ह्या झाल्या सहा समित्या आता उरल्या दोन त्यामध्ये कार्यपद्धती नियम समिती जे कार्यपद्धतीचे नियम ठरवण्यात येणार होते त्यासाठी नेमण्यात आलेली समिती ही डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली होती आणि सुकानू समिती डॉक्टर के एम मुन्सी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली होती तशा प्रकारे या आठ समित्या संविधान सभेच्या प्रमुख समित्या म्हणून ओळखल्या जातात यानंतरचा प्रश्न आहे घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली होती कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती सच्चिदानंद सिन्हा यांची नेमणूक करण्यात आलेली होती घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आलेली होती आणि ही निवड कशी करण्यात आलेली होती हे पण विचारतात तर ते लक्षामध्ये ठेवायचं आहे फ्रान्सच्या पद्धतीनुसार ज्येष्ठतम सदस्य था। ही फ्रान्सची पद्धत आहे या पद्धतीनुसार ज्येष्ठतम सदस्य म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आलेली होती घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी कोणत्या तत्वानुसार अध्यक्षांची निवड करण्यात आली असं विचारलं तर ज्येष्ठतम सदस्य हे तत्त्व ठेवण्यात आलेलं होतं या तत्वानुसार फ्रान्सच्या पद्धतीनुसार सच्चिदानंद सिन्हा यांची निवड या घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनासाठी करण्यात आलेली होती हे लक्षामध्ये ठेवायचं यानंतरचा प्रश्न आहे की संविधान सभेच्या पहिल्या अधिवेशनाला किती सदस्य उपस्थित होत संविधान सभेचं जे पहिलं अधिवेशन झालं त्या अधिवेशनाला दोनशे अकरा सदस्य उपस्थित होत आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की संविधान सभेच्या पहिल्या अधिवेशनाला मुस्लिम लीगच्या सदस्यांनी बहिष्कार टाकलेला होता त्यांचे त्र्याहत्तर सदस्य या अधिवेशनाला हजर नव्हते हे लक्षात ठेवायचं आहे त्यांना पाकिस्तान वेगळं हवं होतं पाकिस्तानच्या मागणीसाठी मुस्लिम लीगच्या सदस्यांनी त्र्याहत्तर सदस्यांनी या अधिवेशनावरती बहिष्कार टाकलेला होता तशा प्रकारे संविधान सभेच्या पहिल्या अधिवेशनाला दोनशे अकरा सदस्य उपस्थित होत आहे यानंतरचा प्रश्न आहे संविधान सभेनं भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन केव्हा दिलं आता या ठिकाणी संविधान सभेनं भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला जे अनुमोदन दिलं ते एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये आता हे राष्ट्रकुल काय आहे ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत जी काही राष्ट्र होती त्यांचं बनवलेलं हे राष्ट्रकुल होतं पण या ठिकाणी एक लक्षात घेतलं गेलं की घटना समितीमध्ये की जरी आपण राष्ट्रकुलामध्ये आपला सहभाग असला तरी सुद्धा आपण सार्वभौम आहोत आपल्यावरती ब्रिटिश साम्राज्याचं सा, कोणतंही नियंत्रण नाही त्यामुळं आपण जरी राष्ट्रकुलामध्ये सामील झालो तरी आपल्या सार्वभौमत्वावर कोणताही हल्ला होणार नाही किंवा सार्वभौमत्वाची हानी होणार नाही असा विचार केला आणि संविधान सभेनं भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये अनुमोदन दिलेलं होतं यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या संविधान सभेनं भारताचा राष्ट्रीय ध्वज केव्हा स्वीकृत केला भारताच्या संविधान सभेनं भारताचा राष्ट्रीय ध्वज बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वीकृत केला आणि या ठिकाणी राष्ट्रीय ध्वजाचं जे डिझाईन तयार करण्यात आलेलं होतं ते डिझाईन आंध्र प्रदेशाची पिंकली वेंगय्या यांनी तयार केलेलं होतं हे पण लक्षात ठेवायचं आहे म्हणजे या ठिकाणी संविधान सभेनं भारताचा राष्ट्रीय ध्वज केव्हा स्वीकृत केला तर बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वीकृत केला आणि यावेळी राष्ट्रीय ध्वजाचं डिझाईन आंध्र प्रदेशाचे पिंगल्ली व्यंकय्या यांनी तयार केलेलं होतं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे यानंतरचा प्रश्न आहे संविधान सभेनं भारताचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान याचा स्वीकार केव्हा केला संविधान सभेनं भारताचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान याचा स्वीकार चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये केलेला होता यानंतरचा प्रश्न आहे संविधान सभेची शेवटची बैठक केव्हा पार पडली तर संविधान सभेची शेवटची बैठक चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये पार पडलेली होती आणि या शेवटच्या बैठकीमध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होणार नाहीत तोपर्यंत संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून घोषित केलेला होता या ठिकाणी संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला जी संविधान सभेची बैठक चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये झालेली होती आणि या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात येईल आणि निवडणुका होईपर्यंत भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक करण्यात आलेली होती प्रकारे या ठिकाणी संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीमध्ये म्हणजे जा चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी केव्हा निवड करण्यात आली अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा होत आहे त्यानंतर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली ते अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये यानंतरचा प्रश्न आहे घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली अध्यक्ष म्हणून कोणाची हे आपण पाहिलं आता उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर हरेंद्र कुमार मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली घटना समितीचे सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती घटना समितीचे सल्लागार म्हणून बी एन राव यांची नेमणूक करण्यात आलेली होती हे लक्षामध्ये ठेवायचं यानंतरचा प्रश्न आहे घटना समितीमध्ये एकूण उपसमित्यांची संख्या किती होती घटना समितीमध्ये एकूण उपसमित्यांची संख्या बावीस होती आणि यापैकी मसुदा समिती ही महत्वाची समिती होती हे लक्षामध्ये ठेवायचं आहे यानंतरचा प्रश्न आहे की राज्यघटनेच्या मूळ दोन प्रती सुरक्षित राहाव्यात यासाठी संसद भवनामधील ग्रंथालयामध्ये या दोन प्रती कोणत्या वायूनं भरलेल्या बंद पेट्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या आहे आता हा प्रश्न पहा त्याचं स्वरूप सांगतो मी काय आहे की राज्यघटनेच्या मूळ दोन प्रती अशा आहेत की त्या संसदेमध्ये एका बंद पेटीमध्ये सु ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचा उद्देश आहे की या राज्यघटनेच्या दोन प्रती सुरक्षित राहाव्यात आणि या दोन प्रती सुरक्षित राहाव्यात म्हणून संसद भवनामधील ग्रंथालयामध्ये एका बंद पेटीमध्ये हेलियम वायूने भरलेल्या पेटीमध्ये या राज्यघटनेच्या मूळ दोन प्रती ठेवण्यात आलेल्या आहेत यानंतरचा प्रश्न आहे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती हा प्रश्न सोपा आहे बाबासाहेब आंबेडकर यांची नेमणूक करण्यात आलेली होती आता मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते आणि ते कोणते होते हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर मसुदा समितीमध्ये एकूण सात सदस्य होते या सात सदस्यांपैकी एक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सहा सदस्य अशी रचना करण्यात आलेली होती आणि या ठिकाणी या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब आंबेडकरांची जी निवड झाली ती एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस 18 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची निवड या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली होती आता प्रश्न असा आहे की मसुदा समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांव्यतिरिक्त ते इतर सहा सदस्य कोणते होते बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते आणि इतर सहा सदस्य होते ते सहा सदस्य कोणते होते या सहा सदस्यांमध्ये अल्लादी कृष्णस्वामी अय्यर कनैयालाल मानिकलाल मुन्शी एन गोपालस्वामी अय्यंगार सय्यद मोहम्मद सादुल्ला डी पी खेतान आणि बी एल मित्तर हे सहा सदस्य होते पुन्हा एकदा प्रश्न पाहूयात मसुदा समितीमध्ये कोणत्या सहा सदस्यांचा समावेश होता यामध्ये अल्लादी कृष्णस्वामी अय्यर कन्हैयालाल मानिकलाल मुन्शी एन गोपालस्वामी अय्यंगार सय्यद मोहम्मद सादुल्ला डी पी खितान आणि बी एल मित्तर यांचा समावेश होता या मसुदा समितीमध्ये इतर सहा सदस्यांमध्ये आता इतर सहा सदस्यांमध्येही पुढे काही बदल झाले ते बदल कोणते होते आपण पाहणार आहोत यानंतरचा प्रश्न मसुदा समितीबद्दलच आहे मसुदा समितीमध्ये बी एल मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणत्या सदस्याची नेमणूक करण्यात आली होती आपण पाहिलं मसुदा समितीमध्ये सहा सदस्य होते त्यात बी एल एक मित्तर एक होते आहे त्यांनी पुढे राजीनामा दिला त्यांच्या जागी नवीन सदस्याची निवड करण्यात आली ते सदस्य होते यन माधवराव यन माधवराव या सदस्याची निवड बी एल मित्तर यांच्या राजीनाम्यानंतर करण्यात आली होती यानंतरचा प्रश्न आहे मसुदा समितीमधील डी पी खेतान यांच्या मृत्यूनंतर कोणत्या नवीन सदस्याची नेमणूक करण्यात आली आता या ठिकाणी मसुदा समितीतील सहा सदस्यांमध्ये डी पी खेतान हे होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर एका नवीन सदस्याची नेमणूक करण्यात आली त्याचं नाव होतं टी टी कृष्णमाचार्य अशा प्रकारे या टी टी कृष्णमाचार्य यांची निवड करण्यात आलेली होती यानंतरचा प्रश्न आहे मसुदा समितीमधील कोणते सदस्य काश्मीरचे राजा हरिसिंग यांचे दिवाण होत आहे आणि त्यांनी काश्मीरविषयक कलम तीनशे सत्तरचा मसुदा तयार केला होता म्हणजे या मसुदा समितीमधील सहा सदस्यांपैकी एक सदस्य असे होत आहे की ते काश्मीरचे राजा हरिसिंग यांचे दिवाण म्हणून त्यांनी काम केलेलं होतं आणि काश्मीरचं जे कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आलं त्या कलम तीनशे सत्तरचा मसुदा तयार करण्याचं काम त्यावेळी एका सदस्याने केलेलं होतं त्या सदस्याचं नाव हो काय त्या सदस्याचं नाव होतं गोपालस्वामी अय्यंगार मसुदा समितीमधील गोपालस्वामी अय्यंगार असे सदस्य होते की त्यांनी काश्मीरचे राजा हरिसिंग यांचं दिवाण म्हणून काम केलं होतं आणि काश्मीर विषयक जे कलम तीनशे सत्तर आहे त्याचा मसुदा तयार केलेला होता यानंतरचा प्रश्न आहे मसुदा समितीचं कामकाज कोणत्या कालावधीमध्ये चालू होतं एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या कालावधीमध्ये मसुदा समितीचं कामकाज चालू होतं यानंतरचा प्रश्न आहे मसुदा समितीचे किंवा मसुदा समितीनं किती दिवसांमध्ये संविधानाचा मसुदा बनवलेला होता किती दिवसांमध्ये संविधानाचा मसुदा बनवला होता तर एकशे एक्केचाळीस दिवसांमध्ये संविधानाचा मसुदा बनवलेला होता यानंतरचा प्रश्न आहे घटना समितीचं कामकाज एकूण किती दिवस चाललं होतं घटना समितीचं कामकाज एकूण एक हजार ब्याऐंशी दिवस चाललेलं होतं आणि घटना समितीचं कामकाज दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढं चाललेलं होतं तर आपण ज्याला एक हजार ब्याऐंशी दिवस असं म्हणतो लक्षात ठेवायचं आहे घटना समितीचं कामकाज एकूण किती दिवस चाललं एक हजार ब्याऐंशी दिवस आणि दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस हे लक्षामध्ये ठेवायचं यानंतरचा प्रश्न आहे घटना समितीचं प्रत्यक्ष कामकाज किती दिवस चाललं होतं तर घटना समितीचं प्रत्यक्ष कामकाज एकशे पासष्ट दिवस चाललेला होता यानंतरचा प्रश्न आहे घटना समिती तयार करण्यास किती रुपये खर्च आला घटना समिती तयार करायला चौसष्ट लाख रुपये खर्च आला आणि या ठिकाणी घटना निर्मितीसाठी संविधान सभेची अकरा सत्र झालेली होती यानंतरचा प्रश्न आहे की घटनेच्या निर्मितीसाठी जगामधील किती देशांच्या घटनांचा विचार करण्यात आलेला होता घटनेच्या निर्मितीसाठी जगामधील साठ देशांचा विचार देशां करण्यात आलेला होता सिक्स्टी साठ देशांचा विचार करण्यात आलेला होता यानंतरचा प्रश्न आहे राज्यघटनेमधील उद्दिष्टांचा ठराव कोणामार्फत मांडण्यात आलेला होता राज्यघटनेमधील उद्दिष्टांचा ठराव जवाहरलाल नेहरू यांच्यामार्फत मांडण्यात आलेला होता आणि हा ठराव केव्हा मांडण्यात आलेला होता हे पण आपण पाहूयात तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये हा ठराव मांडण्यात आला आणि या ठरावाला प्रिॲम्बल म्हणजे प्रस्तावना असं ओळखलं जातं किंवा प्रिॲम्बल म्हणून ओळखलं जातं आता हा जो उद्दिष्टांचा ठराव आहे तो केव्हा मंजूर झाला हे पण माहिती असणं गरजेचं आहे तर हा उद्दिष्टांचा ठराव बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मंजूर झालेला होता अशा प्रकारे राज्यघटनेमधील उद्दिष्टांचा ठराव कोणामार्फत मांडण्यात आला होता तर जवाहरलाल नेहरू मार्फत मांडण्यात आलेला होता था। कधी मांडण्यात आलेला था? होता तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मांडण्यात आलेला था। होता या ठरावाला प्रियांबल म्हणून ओळखलं गेलं आणि या उद्दिष्टांचा ठराव कधी मंजूर झाला तर बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मंजूर झालेला होता हे लक्षामध्ये ठेवायचं आहे यानंतर घटनेचा पहिला मसुदा केव्हा प्रकाशित करण्यात आला घटनेचा पहिला मसुदा फेब्रुवारी एकोणीसशे एक अठ्ठेचाळीसमध्ये प्रकाशित करण्यात आला आणि या मसुद्यामध्ये भारतीय जनतेला सुधारणा सुचविता याव्यात यासाठी आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला होता म्हणजे या ठिकाणी प्रश्नही विचारतील की बाबा भारतीय जनतेला या मसुद्यामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी किती कालावधी देण्यात आला होता आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला होता तर अशा प्रकारे घटनेचा पहिला मसुदा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये प्रसिद्ध करण्यात आला प्रकाशित करण्यात आला आणि या मसुद्यामध्ये सुधारणा सुचवता याव्यात यासाठी भारतीय जनतेला आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता हे लक्षामध्ये ठेवायचं यानंतरचा प्रश्न आहे की जनतेची मतं आणि सूचना लक्षात घेऊन घटनेचा दुसरा मसुदा केव्हा तयार करण्यात आला जनतेची मतं आणि सूचना लक्षात घेऊन घटनेचा दुसरा मसुदा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये तयार करण्यात आला आणि दुसरा मसुदा संविधान सभेच्या अध्यक्षांना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला सादर करण्यात आलेला होता हे लक्षामध्ये ठेवायचं यानंतरचा प्रश्न आहे की बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा अंतिम मसुदा केव्हा सादर केला आता या ठिकाणी उत्तर पहा बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा अंतिम मसुदा चार नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये सादर केलेला होता या मसुद्याची तीन वाचनं झालेली होती पहा अंतिम मसुदा केव्हा हो सादर केला तर चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये मसुद्याची वाचनं किती झाली तीन वाचनं झाली आता पहिलं वाचन दुसरं वाचन आणि तिसरं वाचन कधी झालं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे पहिलं वाचन झालं चार ते नो नऊ नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस दुसरं वाचन पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि तिसरं वाचन चौदा ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एकुन अशा प्रकारे या ठिकाणी घटनेचा अंतिम मसुदा बाबासाहेब आंबेडकरांनी चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये सादर केला आणि या मसुद्याची तीन वाचनं झालेली होती पहिलं वाचन दुसरं वाचन तिसरं वाचन आता या ठिकाणी पहिलं वाचन चार ते नऊ नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस दुसरं वाचन पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास दुसऱ्या वाचनाच्या वेळी महत्वाची घटना घडली की दुसऱ्या वाचनाच्या वेळी सात हजार सहाशे त्रेपन्न सुधारणा सुचवण्यात आल्या होत्या आणि या सात हजार सहाशे त्रेपन्न सुधारणांपैकी दोन हजार चारशे त्र्याहत्तर दुरुस्त्यांवर प्रत्यक्ष चर्चा करण्यात आलेली होती आणि त्यानंतर तिसरं वाचन झालं चौदा ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये अशा प्रकारे घटनेचा अंतिम मसुदा बाबासाहेब आंबेडकरांनी चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला सादर केला आणि याची तीन वाचना झाली होती हे लक्षामध्ये ठेवायचं आहे यानंतरचा प्रश्न आहे घटना समितीनं भारतीय संविधान केव्हा स्वीकृत केला घटना समितीनं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये कुन भारतीय संविधान स्वीकृत केलेलं होतं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे तशा प्रकारे भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये स्वीकृत करण्यात आलं यानंतरचा प्रश्न आहे घटनेच्या कोणत्या कलमानुसार घटनेतील काही तरतुदींचा अंमल सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजीच सुरू झाला होता आता या ठिकाणी पहा घटनेच्या कोणत्या कायद्यानुसार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटनेमधील काही तरतुदींचा अंमल सुरू झालेला होता आपण घटना समितीनं भारतीय संविधान केव्हा स्वीकृत केलं असा प्रश्न विचारला होता तर ज्या दिवशी भारतीय संविधान स्वीकृत केलं म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये भारतानं जेव्हा भारतीय संविधान घटना समितीनं जेव्हा भारतीय संविधान स्वीकृत केलं त्यावेळी कोणत्या कलमानुसार घटनेमधील काही तरतुदींचा अंमल लगेच त्याच दिवशी ज्या दिवशी भारतीय संविधान स्वीकृत केलं त्याच दिवशी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये सुरू झालेलं होतं कलम तीनशे चौऱ्याण्णव नुसार लक्षात येत आहे आपण दोन प्रश्न पाहिले इथे घटना समितीनं भारतीय संविधान केव्हा स्वीकृत केलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ज्या दिवशी भारतीय संविधान स्वीकृत झाले त्याच दिवशी घटनेतील काही तरतुदींचा अंमल लगेच सुरू झाला तो अंमल कोणत्या कलमानुसार सुरू झाला तर कलम तीनशे चौऱ्याण्णव नुसार हा अंमल सुरू झालेला होता हे लक्षामध्ये ठेवायचं यानंतरचा प्रश्न आहे घटनेमध्ये अशा कोणत्या तरतुदी होत्या की ज्या तरतुदींचा अंमल भारतीय घटना स्वीकृत झालेल्या दिवशीच म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशीच सुरू झाल्या या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण उल्लेख केलेला होता काही तरतुदी अशा होत्या की त्या तरतुदींचा अंमल ज्या दिवशी भारतीय संविधान घटना समितीने स्वीकृत केलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये त्याच दिवशी सुरू झाल्या मग या ठिकाणी प्रश्न त्याला अनुसरूनच आहे की कोणत्या तरतुदींचा अंमल सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सुरू झालेला होता आता या ठिकाणी या तरतुदी लक्षात ठेवायच्या तीनशे त्र्याण्णव कलमामधील नागरिकत्वाबद्दलच्या निवडणुका तात्पुरती संसद तात्पुरत्या तरतुदी लघु शीर्षक याबद्दलच्या तरतुदी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एकुन लगेच सुरू झाल्या होत्या भारतीय घटना घटना समितीनं स्वीकृत केली के की लगेच यांचा अंमल सुरू झाला आता या ठिकाणी हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीनं पहा कलमांच्या बाबतीत जो प्रश्न विचारला की कोणत्या कलमातील तरतुदींच्या अंमल सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी सुरू झाला त्याच्यामध्ये कलम पाच ते नऊ कलम पाच ते नऊ म्हणजे काय पाच सहा सात आठ नऊ कलम पाच ते नऊ याशिवाय कलम साठ कलम तीनशे चोवीस कलम तीनशे सहासष्ट कलम तीनशे सदुसष्ट कलम तीनशे ऐंशी कलम तीनशे अठ्ठ्याऐंशी कलम तीनशे एक्क्याण्णव आणि कलम तीनशे ब्याण्णव ही जी कलमं होती याबद्दलच्या तरतुदी ज्या दिवशी भार, भारतीय घटना स्वीकृत झाली भारतीय घटनेचा अंमल सुरू झाला त्याच दिवशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या कलमांचा अंमल सुरू झालेला होता लक्षात येत आहे या ठिकाणी प्रश्न असा होता की कोणत्या तरतुदींचा अंमल सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सुरू झालेला होता तर तीनशे त्र्याण्णव कलमामधील नागरिकत्वाच्या निवडणुका तात्पुरती संसद तात्पुरत्या तरतुदी आणि लघु शीर्षक याबद्दलच्या तरतुदी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये सुरू झालेल्या होत्या यामध्ये ज्या कलमांचा अंमल सुरू झाला होता त्याच्यामध्ये कलम पाच ते नऊ त्यानंतर कलम साठ कलम तीनशे चोवीस त्यानंतर कलम तीनशे सहासष्ट कलम तीनशे सदुसष्ट त्यानंतर कलम तीनशे एकोणऐंशी कलम तीनशे ऐंशी त्यानंतर कलम तीनशे अठ्ठ्याऐंशी कलम तीनशे एक्क्याण्णव आणि कलम तीनशे ब्याण्णव या कलमांचा अंमल सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास किंवा या कलमांबद्दलच्या तरतुदींचा अंमल सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजीच सुरू झाला होता हे लक्षामध्ये ठेवायचं आहे